जलाने जाने रे बड़े घर घर में अपने दीप जलाना चाहिए, भाई बहनों को साथ में लाना चाहिए, हर जो है परेशान उसे हिम्मत लाना चाहिए। भीम गौतम की मूर्ति को झूले में झूलाना चाहिए, और इस तरह हर साल जयंती को मनाना चाहिए। बाबा साहेबांचा जन्म झाला 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातल्या महू गावात भारत मातेच्या कुशीनामचा पाप जन्माला आला। बाबा साहेबांचा जन्म झाला माय मावले हो, तो वरच्या सूर्याला पण लाज वाटली आणि तो लाजून म्हणाला काय, तो सूरज नीलांबर से बड़ी नम्रता से बोला, वो सूरज नीलांबर से बड़ी नम्रता से बोला, अरे मुझसे लाख गुना इस धरती पर भीम सूरज का दिखता है उजाला, भीम सूरज का दिखता है उजाला, क्योंकि किसी के पेट से सांप पैदा हुआ है तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है, किसी के पेट से सांप पैदा हुआ है तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है, लेकिन भीमाई ऐसी माँ थी यार जिसकी गोद से बाप का पाप पैदा हुआ है, बाप का पाप पैदा हुआ है। और माँ या वर्षक से नवीन गाने हर रात बाप ची जयंती वाढ़ की आवाज रहे, हमारी परछाई हमें कभी छोड़ नहीं सकती, हमारी परछाई हमें कभी छोड़ नहीं सकती। जैसे कि पैसेंजर्स के आगे मेल का भी बोर्ड, हमारी परछाई हमें कभी छोड़ नहीं सकती, कोई भी ताकत एकता की ताकत को मोड़ नहीं सकती। जैसे कि पैसेंजर मेल के आगे दौड़ नहीं सकती, और दुनिया की कौन सी भी जयंती भीम जयंती का रिकॉर्ड तोड़ नहीं सकती, भीम जयंती का रिकॉर्ड तोड़ नहीं सकती। सचिन भाऊ मिरवणूक असतील तुमची, पुढच्या वर्षी मिरवणूक डीजेवाला आला की डीजेवाला सांगायचं काय, सांगायचं डीजेवाला आला भाऊ की डीजेवाला सांगायचं काय, आरामच्या बापाची जयंती वाढव की आवाज काय सांगायचं, अरे भीमाच क्योंकि बिना पानी के फूल लेकर आते हैं गुलिस्तान में, बिना पानी के फूल लेकर आते हैं गुलिस्तान में, मुर्दे भी जिंदा हो जाते हैं सुनसान कब्रिस्तान में। अरे भीम जयंती मनाई जाती है हर साल अक्सर पाकिस्तान में, पाकिस्तान में काय सांगायचं डीजेवाला आला की अरे भीमाचं गाणं लाव, भीमाचं गाणं लाव, अरे भीमाचं गाणं लाव, नाचू दे सारा गाव, I'm not afraid of the dark.
हरिजांच्या मुखी भूपत कबीरांची वाणी, कोणाच्या मुखी? बाबांच्या. हरिजांच्या मुखी भूपत कबीरांची वाणी, मग त्यांच्या जगतीला नको दुसरी जाणी. आमच्या मिरवणुकीमध्ये जर कोण आडवा आला आणि कोण शहाणपणा करायचा प्रयत्न केला तर आम्ही काय करू? नाही नाही, आपण बाबासाहेबांचं मागणी सांगणारी माणसं. अरे आडवा आलं कोणी आमच्या गेली, आडवा आलं कोणी आमच्या गेली, मम्मीला झेंडा महात्म्यांची जयंती येते आणि जाते, साक्ष भूमकार्याची नबानी धरती देते. बाबासाहेबांची जयंती फक्त काय या भीमनगर मध्ये होतच नाही, सिलेटरी चाळ मध्येच होत नाही बाबासाहेबांची जयंती. बाबासाहेबांची जयंती पुण्यात पण नाही होत, महाराष्ट्र तर सोडूनच द्यायचं. बाबासाहेबांची जयंती भारतात पण नाही होत. बाबासाहेबांची जयंती हा एकमेव नेता आहे, पुढारी महामानव आहे, की त्यांची जयंती संपूर्ण विश्वात साजरी होते, संपूर्ण विश्वात. आणि एक दिवस असा येईल, एक दिवस की बाबासाहेबांची जयंती ही चंद्रावर सुद्धा साजरी केला जाईल. आणि म्हणून मला म्हणायचं का, अरे किती महात्म्यांची जयंती येते आणि जाते, साक्ष भूमकार्याची नब आणि धरती देते. अरे तयाच्या आहे या भारताच्या घटनेशी नाते, मग तुम्हीच सांगा ना भीमाच्या जयंती आणि कोणाची जयंती होते? अरे तिला हक्क अधिकार बहुमान, आणि म्हणूनच बर का, तिला हक्क अधिकार बहुमान, माझ्या बाबांची दुनिया सारख्या कारण मला इतिहास वाचायला फार आवडतो. आणि म्हणून अरे चांभार घराण्यात जन्मलेला नेपोलियन अर्धा युरोपचा बादशाह झाला, चांभार घराण्यात जन्मलेला नेपोलियन अर्धा युरोपचा बादशाह झाला.
देशाच्या खाली काम करणारा अब्राहम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला, पण माणुसकीने नाकारलेल्या समाजात जन्मलेला माझा भीमराव या अखंड भारताचा शिल्पकार झाला. माझ्या बाबांची दुनिया सारी जाणे I'm gonna go get some more.